ओ वाव, खूप छानच आहे. मोत्यांची ज्वेलरी, मोत्यांची डिझाईन केलेली बॅग आहे, खूपच छान आणि सुंदर आहे. बघा पॅटर्न आहे. दादा याची प्राइस काय आहे? 200. ही 200 ला आहे फक्त. बघा हे बघा, हे कलर कॉम्बिनेशन आणि मस्तच आहे, छान. खूप सारा मेकअपचं वगैरे सामान जेव्हा असतं तेव्हा ते एवढ्या बॅगेमध्ये राहत नाही. बॅग बघा, ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, गोल्डन कलर मध्ये आहे आणि खूप रेखीव आहे आणि खूपच सुंदर आहे. अगदी नाही हाताने येऊ शकतो, पाठी लावायला पण ह्याच्या लँडेल. ह्याची प्राइस काय दादा? 500 रुपये. नमस्कार मंडळी, मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात भटकंती न संपणारा प्रवास. तर आज आपण आलो आहोत लालबागच्या राजाच्या इथे. इथे लालबागच्या राजामध्ये एक पर्स दुकान आहे सुषमा बॅग म्हणून. तर आता लग्न समारंभ सुरू होईल, बारसे वगैरे सुरू होतील, त्याच्यानंतर आपण कुठे शॉपिंगला वगैरे जातो किंवा अदर समारंभाला वगैरे जातो तर एक स्त्रीच्या बरोबर असते ती याची बॅग. तर ह्याच बॅगच्या दुकानामध्ये आपण आज जाणार आहोत. इथे आपण पाहू की आपल्याला कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स बघायला मिळतात, इथे कोणकोणत्या प्रकारचे पॅटर्न्स आहेत आणि याची रेंज काय आहे. तर मी तुम्हाला त्याच्या अगोदर सांगते की आपल्याला इथे यायचं असेल तर आपण कसं यायचं. तर माझ्या मागे तुम्ही पाहाल तर ते हनुमान मंदिर दिसतं आणि तिथे आपला बसतो लालबागचा राजा. अगदी लालबागच्या राजाच्या समोर जी आपली गल्ली आहे तिथेच हे दुकान आहे. तर चला आपण, मी तुम्हाला दाखवते हे दुकान नक्की कुठे आहे. चला माझ्या बरोबर. तर हे शॉप आहे सुषमा बॅग्स म्हणून. इथे आपल्याला बघायचे आहेत की इथे आपल्याला कोणकोणत्या टाईपच्या बॅग्स बघायला मिळतील. तर आपण आला आता आलो आहोत लालबागच्या मार्केटमध्ये. तिथे एक बॅगचं दुकान आहे सुषमा पर्स म्हणून आणि आहेत गणेश दादा. तर आपल्याला आता हे सांगतील की ह्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या बॅग्स आहेत ज्या आपल्याला उपयोगी पडतील कुठच्या समारंभाला आपण कुठे जातो. तर आपण जाणून घेऊया ह्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या बॅग आहेत. दादा तुम्ही मला सांगा की इथे लहान प्राइस पासून अगदी हाय प्राइस पर्यंत कोणकोणत्या बॅग्स तुमच्याकडे आहेत? हे बघा, हे सगळे आहे ना, 5-6 डिझाईन आहे, 100 ची रेंज मध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये पाहिजे मोठे साईज मध्ये ऑलरेडी 3 फोल्ड 2 फोल्ड 200 180 150. आपल्याकडे ह्या प्राइस ची रेंज काय आहे? हे 200 ची आहे. 200 ची तुम्ही पाहू शकता, खूप छान डिझाईन. आणि याचे मटेरियल कोणतं आहे? ते फॉर्म लेदर आहे. फॉर्म लेदर म्हणून आहे, खूप टिकाऊ असं मटेरियल आहे. बघा तुम्ही बघू शकता याची डिझाईन ही खूप छान आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आपल्याला कार्ड्स वगैरे ठेवायला, फोटो फ्रेम वगैरे ठेवायला. त्याच्यानंतर इथे हे दोन कप्पे आहेत, एक झिपर लॉक कप्पा आहे. त्याची क्वालिटी ही खूप छान आहे. हे आपल्याला मिळेल 200 रुपयाला. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा 130 रुपये. हो, आणि ही बघा ह्याची, हा कोणता पॅटर्न आहे? ते 3/4 हे पण नवीन आलाय. हे 3/4 नवीन म्हणून नवीन पॅटर्न आलाय. ह्याच्यामध्ये आपल्याला तीन वेगवेगळे लॉक सिस्टीम मध्ये कप्पे दिसतील आपल्याला. हे बघा, आणि हे पॅटर्न कोणतं आहे? हे कोणतं आहे, ह्याचं मटेरियल कोणतं आहे? हे चायना आयटम आहे. अच्छा, चायना आयटम आहे, ठीक आहे. पण सुंदर आहे, दिसायला अगदी रेखीव आहे. आणि खास गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तीन लॉक सिस्टीम्स आहेत. तुम्ही बघू शकता आपल्याला काही आपले मोबाईल्स वगैरे म्हणा किंवा पैसे वगैरे म्हणा किंवा इतर काही आपल्या उपयोगी वस्तू असतात ज्या आपल्याला लॉक करून ठेवायचे असतात तर हे खूप उपयोगी आहे. बघा हा पॅटर्न छान आहे. त्याच्यानंतर हे छोटे पाऊच आहेत दादा, याचा पाऊच काढून दाखवा ना मला. हे छोटे पाऊच आहेत, आपण मार्केटला वगैरे जेव्हा जातो आपल्याला फक्त पैसे कॅरी करायचे असतील त्यासाठी हे छोटा पाऊच आहे. ह्याची प्राइस काय दादा? 100. हे 100 रुपयाला मिळेल आपल्याला. 100 पण आहे त्याच्यामध्ये हे बघा. ओके, हे 100 रुपयाला आहे. आणि त्याच्या खालच्या खालच्या रेंजला आपल्याला जर वाटत असेल फक्त काहीतरी उपयोगी वस्तू म्हणून त्याच्यामध्ये पण आपल्याला. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याला वान म्हणून, आता आपल्या हळदीकुंकवाचं चालू आहेत, प्रोग्राम चालू होतील, तर वान म्हणून देखील तुम्ही ह्यांच्याकडे येऊन भरपूर क्वांटिटी मध्ये परचेस करू शकता. आपल्याला जर हे जास्त क्वांटिटी मध्ये घ्यायचं झालं तर आपल्याला कमी करून मिळेल ना, आपल्याला कमी करून मिळेल. हे बघा छान पाऊच आहेत. हे 80 रुपये म्हणलात ना तुम्ही दादा, हे 80 रुपयाला आहेत. तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेतला तर आपल्याला हे दादा कमी करून देतील. आणि त्याच्यानंतर ह्या बॅग ओके, हे बघा. आ हो आओ, हे बघा, हे तर खूप सुंदरच आहे. हे बघा इथे मिरर पाहू शकतो आपण. त्याच्यानंतर हे बघा, ओके, हा पूर्ण ओपन होतो हे पॉकेट. त्याच्यानंतर पाठी अजून एक लॉक आहे. हे बघा, हे जुनी पॅटर्न पण खूप छान आणि सुंदर असं रेखीव हे पॉकेट आहे. बघा खूपच सुंदर. याची प्राइस काय दादा? 170 रुपये. पण ह्याचं मटेरियल बघा, ह्याचं वर्क पण बघा, खूप छान आहे, रेखीव आहे, असं सुंदर पॅटर्न आहे हा. त्याच्यानंतर ओके, आपण जरा आता मोठ्या साईज मध्ये बॅग्स बघूया इथे कोणकोणत्या प्रकारच्या आहेत त्या.
दोन्ही आहे, अशी पण वापरायची. ओके बघा, ह्याच्यामध्ये हा एक पॅटर्न बघा, खूप छान असा पॅटर्न आहे हा. वाव, कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. त्याच्यामध्ये पाहिजे आपल्याला, आपण जेव्हा कुठे फंक्शनला वगैरे जातो, लग्न समारंभाला किंवा साखरपुड्याला, बारशाला वगैरे, तेव्हा आपल्याला कम्फर्टेबल अशी बॅग आहे ही. खूप सुंदर आणि छान अशी बॅग आहे बघा, आपल्याला अगदी कलर कॉम्बिनेशन पण छान आहे. आणि ह्याच्यामध्ये एक पॅटर्न म्हणजे दोन टाईप मध्ये आपण यूज करू शकतो. एक मिनी म्हणून मी लॉक करते, मिनी म्हणून, आणि त्याच्यानंतर पूर्ण लॉंग लेंथ मध्ये पण आपण यूज करू शकतो. आपल्याला कम्फर्टेबल होईल तसं आपण यूज करू शकतो ही बॅग. खूप छान पॅटर्न आहे. दादा, याची प्राइस काय? 200. ही 200 ला आहे फक्त बघा, खूप छान आणि सुंदर आहे. 15 डिझाईन येणार वेगवेगळ्या, 200 रेंज मध्ये. हा, 10-15 डिझाईन आहे. वाव, हे बघा, हे कलर कॉम्बिनेशन आणि मस्तच आहे, छान असा पॅटर्न आहे. हा पण 200 लाच आहे दादांकडे. हे बघा, त्याच ह्याच्यामध्ये सगळे डिझाईन आहे ना. हा, 10-15 डिझाईन आहे. हे बघा, हेही खूप छान आहे, सुंदर असं आहे. हे बघा, खूप छान वाटतो कलर, माझ्या ड्रेसला अगदी मॅचिंग कलर आहे हा, खूपच छान. अजून कोणते कोणते दादा त्याच्यामध्ये? खूप डिझाईन आहे, भरपूर डिझाईन बघू. मला ही दाखवा, ही आहे, तुम्ही पाहिजे तिकडे या, एक एक काढा दाखवा. ओहो, हे बघा, हा पॅटर्न तर खूपच छान आणि युनिक असा पॅटर्न आहे. या दाखवते मी तुम्हाला, हा बघा, स्क्वेअर मध्ये अगदी म्हणजे खूपच छान. आपल्याला लग्नाला वगैरे खूप सारा मेकअपचं वगैरे सामान जेव्हा असतं तेव्हा ते एवढ्या बॅगेमध्ये राहत नाही, तर आपण ही बॅग घेऊ शकतो. याचे ही लॉक सिस्टम असं आहे, ओपन करायचं. हा ओके, आणि प्रेस बटन पण आहे याला. हे बघा, साखळी पण आहे, पट्टे पण आहे. ओके, याचा बेल्ट तुम्ही बघाल तर बेल्ट खूपच सुंदर आहे. हा बघा, अगदी छान कलर, खूप छान आहे असा, म्हणजे रोजच्या यूजसाठी. हे बघा, मी लावून दाखवते तुम्हाला, तुमच्याही ड्रेसवरती वगैरे छान दिसेल हा असा कलर आहे. खूपच छान. त्यानंतर अजून एक दाखवते मी तुम्हाला, हे बघा, हाही कलर खूप छान आहे. त्यालाही सेम पॅटर्न आहे, म्हणजे चेन टाईप धरायला वगैरे आहे असं, आणि हे असं लॉक वगैरे आहे. हे बघा, आता अजून एक छान असं कलर कॉम्बिनेशनची बॅग आहे बघा. ओ वाव, हे बघा, ही बॅग बघा, खूपच छान कॉम्बिनेशन कलर्स. ह्याचा हा लॉक असा आहे, ही लॉक सिस्टीम आहे त्याचा असं. ओ वाव, हे बघा, आणि त्याच्यानंतर ह्याला पण ही जसं बटन आहे तसेच ही धरायचं बंद आहे त्याचं, चैन टाईप मध्ये. हे तर खूपच सुंदर आहे. ह्याच्यामध्ये पण आपण लॉंग आणि शॉर्ट मध्ये त्याला आपण यूज करू शकतो, आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं. खूपच छान आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर त्याच्यानंतर दादा, ह्याची प्राइस काय आहे? 200 ना, हेही 200 लाच आहे. तुम्ही त्या दुकानात येऊन बघाल तर आपल्याला 200 रेंज अगदी खूप वेगवेगळ्या पॅटर्नच्या बॅग इथे बघायला मिळतील, ज्या आपल्याला फंक्शनला वगैरे कम्फर्टेबल वाटतील अशा बॅग इथे आहेत. आणि कलर कॉम्बिनेशन तर खूपच उत्तम आहे. तुम्ही येऊन बघा, एकदा व्हिजिट करा या दुकानाला. त्याच्यानंतर ते बघा, त्याच पॅटर्नमध्ये हेही बॅग बघा, खूप छान आहे. कलर तुम्हाला दिसतंय, खूप छान बॅग आहे ही, खूप छान कॉम्बिनेशन. खूप साऱ्या 200 मध्ये खूप साऱ्या बॅग आहेत, तुम्ही बघाल तेवढं कमी आहे. हे आता ना लग्नाची सीजन मध्ये हे खूप. ओके, आता लग्नाचा सीजन सुरू होईल तर त्याच्यासाठी तुम्ही ही बॅग बघू शकता. खूपच सुंदर अशी बॅग आहे. वाव, इकडनं साखळी पण आहे त्याला लावून. हे कसं दादा ओपन करायची बॅग आहे आपण? हे बघा, इकडे वरती करायची थोडे. ओके, तर हा जो डायमंडचा दिसतोय तो थोडा असा आपण वर केला की ही बॅग ओपन होणार. ही बघा, खूपच सुंदर बॅग आहे आणि लॉक आहे. दादा, याची प्राइस काय आहे? हे 500 आहे. हे 500 मोठे साईज, छोटे साईज वगैरे 400. ओके, याची प्राइस आहे 500, पण ही बॅग खरंच खूप सुंदर आहे. अगदी तुम्ही त्याचं वर्क बघू शकता. हे बघा, इकडे डिझाईन पण आम्हाला दाखवते, जवळून बघा तुम्ही. हे बघा, खूपच छान असं. दादा, हे मटेरियल कोणतं आहे? हे नवीन आलंय, मला पण काय माहिती. ओके, हे मार्केटमध्ये नवीन आलेलं डिझाईन आहे, खूप छान आहे. तुम्ही अगदी बघू शकता याचं वर्क बघा. त्याच्यानंतर स्पेशल म्हणजे डायमंड, जो आपल्या स्त्रियांना खूप आवडतो, तो डायमंड इथे लावलेला आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान अशी बॅग आहे, लग्न समारंभाला वगैरे यूज करायला फक्त 500 रुपये. तुम्ही येऊन इथे नक्की विजिट करा, छान. त्याच्यानंतर हे छोट्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाहिजे डिझाईन पण, डिझाईन पाहिजे त्याच्यामध्ये. अच्छा, हे बघा, त्याच्यात आहे, त्याच्याच पॅटर्न मध्ये पकडायला नाही आणि लावायला आहे. ओके, साखळी ह्याला पण आहे लावायला.
ह्याच्यामध्ये पण आहे ना हो साखळी, ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये साखळी पण आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला असं हँडल दिसलेलं. त्याच्यानंतर अजून पण सारे बघा इथे पॅटर्न, त्याच्यामध्ये हे खूप सारे पॅटर्न्स या दुकानात आहेत हे बघा. त्याच्यानंतर लग्न समारंभामध्ये नवरीला सुद्धा कम्फर्टेबल अशी एक बॅग आहे ती, म्हणजे बघा तुम्ही बघू शकता खूप छान गोल्डन कलरमध्ये आहे आणि खूप रेखीव आहे आणि खूपच सुंदर आहे, अगदी मॅचिंग. मी लावून दाखवते त्याच्यामध्ये पण आहे ना 8-10 डिझाईन आहे. अच्छा त्याची प्राइस काय? 250. ही फक्त 250 ला आहे बघा तुम्ही बघा. त्याच्यामध्ये पाहिजे ना वेगवेगळ्या डिझाईन पाहिजे ना 10-12 डिझाईन, ह्याच्यामध्ये 10-12 डिझाईन्स आपल्याला दादांकडे बघायला मिळतील. ह्या बघा 250 मध्ये फक्त, अगदी खूपच सुंदर आणि खूप छान आहे बघा. ह्या डिझाईन सर्व त्याच्यामध्येच आहेत. ही बघा अजून एक सुंदर बॅग आहे, मी तुम्हाला काढून दाखवते. ही बघा, ओ वाव खूप छानच आहे, मोत्यांची ज्वेलरी, मोत्यांची डिझाईन केलेली बॅग आहे, खूपच छान आणि सुंदर आहे बघा. त्याच्यानंतर ही ह्याच लॉक सिस्टम वरती आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही हे ह्याची एक हे आहे, ह्याच्यामध्ये पण साखळीचं हे आहे हँडल आहे, तर आपल्याला हेही ह्याच्यामध्ये मिळेल. आपण हे नंतर इथे लॉक सिस्टीममध्ये लावू शकतो आणि यूज तसंही यूज करू शकतो दोन्ही टाईपमध्ये, म्हणजे आपल्याला साडीवरती वगैरे हवे असेल तर आपण अशी यूज करतो, किंवा अदरवाईज कुठे फंक्शनला आपल्याला जायचं असेल तर हेही चैनही त्याच्यावर मिळते, जे आपण इथे साईडला लॉक दिलं ह्याच्यामध्ये लॉक करून आपण वेअर करू शकतो. खूप छान. अच्छा हा ते वरती आहे ना सगळे 130 रुपयाची आहे आणि ह्याच्यामध्ये 180, 170, 260 मोठे पाहिजे मोठे आहे 330, 350. हे बघा तो पण खालचा आहे ना, तो नवीन आहे 230 नवीन आहे. वरती आहे संभार पॉपेटची बघा, ते पण नवीन आलं आहे 160 ची आहे. त्याच्यामध्ये छोटे संभार 160 वेगवेगळे आहे. दप्तर पाहिजे बघा, दप्तर पण आहे, ट्युशन, पिकनिक, त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन येणार. हे बघा हे आपल्याला किती मिळणार आहे, ट्युशन बॅग वगैरे आहेत. इथे लहान मुलांसाठी तुम्ही बॅग बाहेर पाहिलात, पण तसंच आपल्याला मोठ्या मुलांसाठी ट्युशनला वगैरे जायला किंवा स्कूलला वगैरे जायला ह्या बॅग आहेत. त्याची काय रेंज आहे दादा आपल्याकडे? 250 आहे. हे फक्त 250 रुपये बघा. ह्याच्यामध्ये पण 8-10 डिझाईन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी खोलून दाखवते, हे फक्त 250 आहेत. लहान मुलांसाठी ट्युशनला वगैरे दोन दोन बॅग होतात, तर आपण कुठची सेकंड बॅग द्यायची ते हे बघा. खूप छान आहे दादा, लेझर मध्ये आहे कसं म्हणतात? फ्रॉम लेदर आहे, फ्रॉम लेझर. लेदर महाग असते, 5000 असणार. हे आपल्याला बाहेर गेलं तर खूप महागात पडेल, पण या दादांकडे फक्त 250 रुपयाला आहे, 250 रुपयाला आहे. इथे त्याच्यामध्ये पण आपल्याला 7-8 कलर बघायला मिळतील. त्याच्यामध्ये नवीन आला आहे ना हे बघा, 3-in-1 पाठी पण लावायला, साईड पण, बॅग सारखा पण. ओके, अजून एक मुलांसाठी ही एक बॅग आहे, पाठी लावू शकतो हे बघा, किंवा हाताने येऊ शकतो पाठी लावायला पण. ह्याच्या लँडेल ह्याची प्राइस काय दादा? 500 रुपये. हे पण ही 500 रुपयाला आहे, पण ह्याच्यामध्ये खूप कप्पे वगैरे आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा खूप सारे कप्पे वगैरे आहेत त्याच्यामुळे, ह्याच्यामध्ये भरपूर सामानही मुलांचं राहू शकतं. पण बाहेर वगैरे जातो तेव्हा मुलांना मुलांसाठी वेगळी एक काय आपण बॅग घ्यायची, तर ह्याच्यामध्ये बघा हे खूप छान पॅटर्न आहे, 500 आहे, पण खूप छान कलर्स पण चांगले आणि त्याचं मटेरियल आहे खूप चांगलं आहे, म्हणजे लॉंग टाइम राहू शकतो असं मटेरियल आहे. हे पण त्याच्यामध्ये नवीन, हो हो हे बघा हे पण नवीन आले. ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर कलर कॉम्बिनेशन आणि एवढे सारे कप्पे आपल्याला दिलेले आहेत, अगदी बाहेरपासून स्टार्ट आहे. इथे आपण काय आपल्याला आपले चेंज वगैरे ठेवायचे असतील तर, त्याच्यानंतर हा एक बाहेरचा कप्पा आहे. तुम्ही बघाल तर इथे साईडला आपल्याला बॉटल्स वगैरे ठेवायला पण एक कप्पा आहे. इथे देखील सेम तसाच कप्पा आहे बाजूच्या बाजूला. आणि त्याच्यानंतर हे मोठे दोन कप्पे आहेत, ह्याच्यामध्ये पण मिनी कप्पा आहे. हेही बॅग खूप युजेबल आहे, हे बघा तुम्ही बॅग खूप छान आहे, सुंदर अशी बॅग. दादा याची रेंज काय आहे? 500 रुपयाची आहे, खूप छान अशी लेदरची आहे आणि ही लॉंग टाइम राहू शकते अशी बॅग आहे. खूप सारे कप्पेज वगैरे आहेत, खूप कलरही छान आहेत. इथेही आपल्याला खूप सारे कलर्स आणि पॅटर्न बघायला मिळतील 500 मध्ये. अच्छा कोणाला बर्थडे गिफ्ट वगैरे मुलींना काय द्यायचं हा कधी कधी प्रश्न पडतो, तर आपण हे बघा ही बॅगही देऊ शकतो. खूप छान कलरफुल बॅग अशी आहे, मुलींना आपण द्यायची असेल तर. हे बघा खूप छान आहे,
आणखी तशी आहे पण खूप छान आहे. मेन म्हणजे ह्याचं हे जे आहे हे वर खूप छान आहे. दादा याची रेंज काय? 450. ही आपल्याला 450 ला मिळेल. इथे खूप छान आहे. आपल्याला कोणाला काय लहान मुलींना काय गिफ्ट द्यायचं हा प्रश्न जेव्हा पडतो त्यासाठी हे खूप छान बॅग आहे बघा. ओके आणि अजून एक पॅटर्न आहे मुलींसाठी वगैरे हे बघा तुम्ही बघू शकता. नवीन आहे मुलींचा छान आहे. सॉफ्ट असं मटेरियल ह्याचं आहे आणि खूपच रेखीव असं आहे. मुलींना म्हणजे खूप अट्रॅक्टिव्ह वाटेल असं ही बॅग्स आहे. बघा पाहताच आणि म्हणजे हसू येईल चेहऱ्यावर. अच्छा आपण ते इकडच्या बॅग्स पाहिल्या दादांचं त्या बाजूला एक दुसरं सेक्शन आहे तिथे आपण जाऊन बघूया आपल्याला कोणकोणत्या अजून वेगवेगळ्या बॅग्स बघायला मिळतील. चला. अच्छा आपल्या स्त्रियांना रेग्युलर यूजसाठी कोणत्या बॅग्स कम्फर्टेबल अशा असतील अशा बॅगही या दादांकडे या सेक्शनमध्ये आहेत. तर हे बघू शकता आपण ऑफिसला जाताना एक मिनी बॅग जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपण ही बॅग एक यूज करू शकतो. ज्याच्यामध्ये जास्त काही नाही पण टिफिन आणि आपलं पॉकेट आणि आपलं अजून काही असेल तर ते राहू शकते अशी मिनी बॅग आहे. मी तुम्हाला खोलून दाखवते. हे बघा खूप छान आणि सुंदर अशी बॅग आहे. कलरही छान आहे याचे. आता याची रेंज काय आहे आपल्याकडे? 200. ही फक्त 200 रुपयाला आहे. खूपच छान. त्याच्यानंतर ही एक ही पण बॅग बघा ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. ही आपण शॉर्ट मध्ये पण यूज करू शकतो आणि त्याचा एक बेल्टही आहे जे आपण लॉंग मध्ये आपल्याला यूज करू शकतो. हे अशी दिसते तुम्हाला. आणि अदरवाईज आपण असे हँड हातामध्ये घेऊन यूज करू शकतो. त्याच्यानंतर अजून कोणत्या बॅग जात आहे आपल्याकडे? ह्या मोठ्या बॅग जात इथे बघा. आपण जेव्हा कुठे बाहेर पिकनिकला वगैरे जातो तेव्हा आपलं खूप सारं सामान असतं आणि आपल्याला जरा मोठ्या बॅगची गरज पडते तेव्हा आपण ही बॅग बघू शकता. खूप सारे कप्पे आहेत आणि खूप मजबूत अशी बॅग आहे. आणि ह्याचं ओके हो हे बघा ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तीन पप्पे आहेत आणि ही मिनी बॅग पण आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे पाऊच म्हणून आपण यूज करू शकतो. ही या बॅगे बरोबरच आहे. दादा याची रेंज काय आहे? 500. हे सगळे ह्याची रेंज फक्त 500 रुपये. ह्याच्यावर ही एवढी मोठी मजबूत अशी बॅग. दादा याचं हे कोणतं आहे? लेझर एक आहे? नाही हे इम्पॉर्टंट मटेरियल आहे. अच्छा ओके. हे खूप चांगलं असं मटेरियल आहे. ह्याच्यामध्ये खूप खूप आपल्याला अगदी कम्फर्टेबल असं स्पेस मिळेल ह्याच्यामध्ये भरपूर. हे तीन लॉक्स आहेत ह्याच्यामध्ये. आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याकडे खूप सामान असतं आणि त्याच्यानंतर अजून सामान वाढत जातं तेव्हा मग आपल्याला प्रश्न पडतो की अजून कुठे काय काय ठेवायचं. तर ही बॅग तुम्ही बघू शकता खूप कम्फर्टेबल अशी बॅग आहे. आणि मागे पण एक झिप लॉक आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंज वगैरे ठेवायचं. आणि बेस्ट प्लस म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एक पाऊचही मिळेल जो आपण यूज करू शकतो. ह्या हे बघा हे सगळं आहे ना सगळे 500 रेंज मध्ये आहे. चांगलं क्वालिटी मध्ये आहे. पॉज बॉस कशी वापरा आणि नवीन नवीन डिझाईन आहे. साखळीवाले आहे, बाहेर कप्पेवाले आहे. म्हणजे वेगवेगळे डिझाईन आणि चांगले आणि नवीन क्वालिटी. अच्छा म्हणजे सगळ्या बॅग ज्या 500 रेंज मध्ये आहेत तिथे बघा तुम्ही वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत आणि कलर्स कॉम्बिनेशन खूपच छान आहे. आणि प्रत्येकाचं वेगवेगळा पॅटर्न आहे पण आपल्याला कम्फर्टेबल आहे. प्राइस सेम आहे. मेन म्हणजे प्राइस सेम आहे. तर ह्या दुकानात तुम्ही बघाल तुम्हाला खूप क्वालिटीज आणि खूप व्हरायटीज बघायला मिळतील. तर ह्या दुकानामध्ये अजून एक विशेष बॅग बघाल तर ही छोटीशी मिनी बॅग आहे. ह्याच्यामध्ये आपण मार्केटला जेव्हा जातो भाजी वगैरे आणायला तेव्हा मोबाईल कुठे ठेवायचा हे म्हणून प्रश्न असतो. त्यासाठी ही खूप सुंदर अशी रेखीव बॅग आहे. ह्याच्यामध्ये फक्त मोबाईल आणि इथे मागे एक छोटी झिप लॉकचं पण आहे. म्हणजे आपण पैसेही ठेवू शकतो. म्हणजे 2-in-1 ही बॅग आहे. तर आपण या दुकानामध्ये खूप ह्याच्यामध्ये हे पण अजून पॅटर्न आहे आणि खूप सारे पॅटर्न्स आणि कलर्सही आहेत. इथे आपण दुकानामध्ये व्हिजिट केलं आणि खूप बॅग पाहिलं. अगदी आपल्याला लहान बॅग्सपासून अगदी मोठ्या बॅग्सपर्यंत म्हणजे 100 पासून ते 500 पर्यंत या बॅगमध्ये ह्याच्यामध्ये रेंज आहे. आणि हे दादा आपल्याला इथे रेंज प्राईस कमी जास्तही करून देतील. तुम्ही ह्या दुकानात या, व्हिजिट करा आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन मी पाहिलं तुम्हीही पहा. ह्याचे लोकेशन तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आहे की लालबागचा राजा तिथे बसतो, तिथून अगदी समोर चालत त्याचं आणि कॉर्नरलाच हे दुकान आहे. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या भटकंतीना संपणार प्रवास या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आमचा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. फिरत राहा, मजेत राहा.
धन्यवाद.